नमस्कार, मँगो क्रस्ट किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज एक सुंदर स्वीट रेसिपी घेऊन आले। तर रेसिपीचं नाव आहे गाजराची जेली। खूप सोपी रेसिपी होणार आहे। तर आणि गाजराची जेली म्हटलं आपल्याला, इथे तुम्ही बघू शकता आपण गाजर घेतलेत आणि आता ते आपण पील करून घेऊयात। हे असं थोडंसं आपल्याला पील करायचं आहे, तुम्ही बघू शकताय खूप फ्रेश आहेत। आणि तुमच्याकडे जे ऑरेंज कलरचे गाजर असतील तर ते सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता। तर फक्त काय आहे, ऑरेंज कलरच्या गाजराची टेस्ट एवढी छान नसते। आणि हे ऑरेंज गाजर आहेत आणि जास्ती करून हे हलव्यासाठी वापरले जातात आणि चवीलाही गोड असतात, त्याच्यामुळे शक्यतो तुम्ही हेच गाजर घ्या। आता तुम्ही बघू शकताय गाजर आपण चांगले पील करून घेतले, त्याची वरची साल आपण काढून टाकली आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, त्याचा जो वरचा देठाचा भाग आहे तो पण आपल्याला इथे काढून टाकायचा आहे। तर हा देठाचा भाग आपण काढला आहे। तर आता आपल्याला या गाजराचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत। आपण असे या साईजमध्ये आपण त्याचे तुकडे करून घेऊयात। आता तुम्ही बघू शकताय गाजर आपण कट करून घेतले तिथे। तर आता पुढची प्रोसेस बघूयात। आता इथे एक आपण पातेलं घेतलंय, गॅसवर ठेवलंय, त्याच्यात आपल्याला हे गाजर घालायचे आणि याच्यामध्ये आपल्याला आता पाणी घालायचं। तर पाणी आपल्याला हे गाजराचे तुकडे बुडतील इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे। साधारण एवढं आपल्याला असं पाणी घालायला लागेल। आता तुम्ही बघू शकताय या पाण्याला आता चांगली उकळी आली आहे। तर हे आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून हे शिजवून घेऊया। आता तुम्ही बघू शकताय गाजर आपले चांगले शिजलेत, 5-7 मिनिटं झाली आहेत। बघा हे बघा, असं हे कट होत आहे, छान शिजलेत। असेच मऊ आपल्याला गाजर शिजवून घ्यायचे। तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि हे आपल्याला आता थंड करून घ्यायचं आहे। आता शिजलेले गाजर पूर्ण थंड झालेत, जे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे ट्रान्सफर करायचे। तर ह्याच्यातलं जे पाणी होतं ते सुद्धा आपल्याला या मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे। आता ह्याच्यामध्ये एक वाटी आपल्याला साखर घालायची आहे। तर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। आपण इथे एक वाटी साखरेचा यूज केलाय, जी बारीक प्युरी करून घ्यायची। बघा आपण ह्याची प्युरी बनवून घेतली आहे, गाजर पूर्ण बारीक झालंय, तुम्ही बघू शकताय साखर पण त्याच्यातली बारीक झाली आहे। अशी फाईन पेस्ट आपल्याला ह्याची करून घ्यायची आहे आणि आता हे आपण एका कढईमध्ये काढून घेऊया। आता आपण ह्याच्यात घालतोय कॉर्नफ्लोअर। तर कॉर्नफ्लोअर आपल्याला 1-3 मोठे चमचे भरून घालायचं आहे, तुम्ही बघू शकताय एक मोठा चमचा घेतलाय, असे 3 मोठे चमचे आपण कॉर्नफ्लोअर ह्याच्यात ऍड केले। आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे कॉर्नफ्लोअर हे प्लेन झालं पाहिजे, त्याच्यात गाठी राहता कामा नये। एकदम आपल्याला हे गॅसवर ठेवायचं नाही आहे, त्याच्याकरताच आपल्याला हे बाहेरच आधी मिक्स करून घ्यायचं। तर आपण ह्याच्यामध्ये ऑरेंज कलर मिक्स करणार आहोत। आता आपण इथे ऑरेंज कलर घेतलाय आणि या वाटीत आपण थोडंसं पाणी घेतलंय। हा कलर पावडर बेसमध्ये आहे, तर आपल्याला हे थोडं लिक्विडी करायचं आहे, डायरेक्ट अशी पावडर ह्याच्यात घालायची नाही, म्हणून आपण हे थोडंसं पाण्यात मिक्स करून घेतलं कलर। आता कलर नीट पाण्यात मिक्स झालाय आणि आता आपण ह्याच्यात घालून घेऊया आणि हे आता पुन्हा मिक्स करायचंय। आता कलर छान मिक्स झालाय, तर कढई आता आपण गॅसवर ठेवूया। आता आपल्याला ह्याच्यात थोडा व्हॅनिला इसेन्स घालायचा आहे। तर एक 1/2 टीस्पून मी इथे व्हॅनिला इसेन्स घातलाय आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची।
आणि हे सतत असं हलवत राहायचं, कारण की ह्याच्यात आपण कॉर्नफ्लोअर ॲड केलं होतं. जसं जसं हे आता हे मिश्रण गरम होईल, कॉर्नफ्लोअरचे गाठी तयार होतील, ते प्लेन राहावं म्हणून आपल्याला हे असं सतत मिक्स करायचं. आता इथे आपण एक भांडं घेतलंय, म्हणजे केकचं भांडं मी घेतलंय, तुम्ही कुठलंही दुसरं भांडं घेऊ शकता. आणि त्याला असं तुपाने ग्रीस करून घ्यायचं आहे, की ज्या ह्याच्यात तुम्हाला जेली सेट करायची आहे ना, त्या भांड्याला तुम्ही असं तुपाने ग्रीस करायचं. आता तुम्ही बघू शकताय मिश्रण आपलं खूप घट्ट झालं आहे आणि कढईच्या कडा अशा सुटल्यात, बघू शकताय तुम्ही, बघा. आणि आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आणि हे मिश्रण आपण मगाशी जे केकचं टीन घेतलं होतं आणि ते ग्रीस केलेलं आपण तुपाने, तर ह्याच्यामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. तर हे आपण ह्याच्यात घालूयात. आता एका स्पॅटुलाच्या साह्याने आपल्याला हे लेवलमध्ये करायचं आहे, एकदा असं टॅप करायचं. आता हे असंच आपल्याला 3 तास आपल्याला हे थंड करायचं आहे. आता जेली आपली पूर्ण सेट झाली आहे, तुम्ही पाहू शकताय, आणि थंड झाली आहे. बघा ह्याच्या कडा अशा सुटत आहेत. एक असा ट्रे घ्यायचा, तो ह्याच्यावर उपडा करायचा. अगदी आपण विकत आणतो तशी जेली आपली तयार झाली आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.